ही पवनचक्की 1984 झाली त्यावेळी असलेले राज्यपाल यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि सुरू झाली ती भारतातली एकमेव पहिली पवनचक्की होती तिच्यामुळे आणि शिवाय ती पूर्णतः हवेवर चालणारी होती आणि कुठलाही तिला खर्च येत नव्हता त्यातून आम्ही पाणी घेऊन टाकी भरायचो टाकी भरून गावाला पाणी द्यायचो अशी ही 7-8 वर्षे आमची स्कीम चालली स्कीम चालल्यानंतर परंतु ती कालांतराने पुढे बंद पडली आणि तिच्याकडे शासनाने पण लक्ष दिलं नाही आणि आम्हाला ग्रामस्थांना पण व्यवस्थित लक्ष देताना आलं ती आज बंद पडलेली आहे तर तिच्या काहीतरी शासनाने पूर्ण विचार करावा जुनी स्कीम आहे तिच्यावर काहीतरी नियोजन करावं आणि त्यातून अजून काही नवीन करता आलं तर ते करावं असं आमचं इच्छा आहे. साधारणतः 1983-84 या काळामध्ये सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरी येथे हवेवरती चालणाऱ्या पवनचक्कीच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना घरपोच पाणी त्या ठिकाणी मिळत होतं. अशी पवनचक्की आज दुर्मिळ अवस्थेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशी पवनचक्की आज आपल्याला कुठे पाहायला मिळणार नाही. आधुनिक काळातल्या पवनचक्क्या नक्कीच या ठिकाणी वीज निर्मिती करताना आपण बघतो पण घरपोच पाणी देण्यासाठी अशा पवनचक्कीचा उपयोग हा त्या काळामध्ये होऊ शकतो याची कल्पनाच मुळात आज अभ्यासण्याजोगी आहे आणि अशी पवनचक्की म्हणजे कुठलाही खर्च त्या काळामध्ये नव्हता आणि तो कुठल्या खर्चाचा खर्च त्या ठिकाणी नव्हता आणि अशी पवनचक्की शासनाकडून पुन्हा एकदा उभी केली जावी. त्या काळामध्ये विजेचा अभाव होता लाईटीचा अभाव होता पोल उरले नव्हते आणि त्या काळामध्ये अशी पवनचक्की उभी राहून त्या ठिकाणी सिन्नर तालुक्यासारख्या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये अशी पवनचक्कीचा खूप मोठा आधार या गाव ग्रामस्थांना झालेला होता आणि ती पवनचक्की आज आपली शेवटची घटिका बसताना दिसते आहे. शासनाने अशा पवनचक्क्यांची नक्कीच देखभाल केली पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये आपण जसं सौर ऊर्जेवरती नवीन प्रोजेक्ट बघतो आहे की वीज निर्मिती करणं तसंच ह्या ठिकाणी आता अशा पवनचक्क्यांच्या माध्यमातून पाणी योजना राबवली जाऊ शकते का याच्यावर देखील शासनाने अभ्यास केला पाहिजे आणि ही शेवटची घटिका मोजत असलेली ही पवनचक्की हिच्याकडे सुद्धा थोडंसं दुर्लक्ष जर दिलं तर नक्कीच त्याचा फायदा येणाऱ्या आमच्या तरुणांना एक चांगला अभ्यास आणि एक मार्गदर्शन या ठिकाणी लाभेल की अशा पवनचक्क्या उभ्या केल्या जाऊ शकतात आणि त्यातून लोकांना पाणी देऊ शकतं आणि त्यासाठी कुठलीही विजेची आवश्यकता या ठिकाणी लागणार नाही.